चित्रकार राज जाधव आपण खाली बसावा या ठिकाणी थोडासा अडथळा निर्माण होतोय आपण खाली बसा आणि शांतता राखा स्टेज वरती ही विनंती असेल पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाज मार्गावर हा चेंडू सन्मान दिला चेंडूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू विशाल चित्रकार चेंडूवर येईल एक धाव एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय आठ या धावसंख्येवर चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून तेवढीच चांगली फलंदाजी गोलंदाजी दोन्ही संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल एकीकडे विशाल जितेकर त्यानंतर मात्र एसपी ट्रॉफी सचिन मुंडे आणि विकास कर्णुक यांच्या अथक परिश्रमाने यशस्वी संपन्न होणारी स्पर्धा जे स्टेजच्या समोर प्रेक्षक वर्ग आहे त्या खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती असेल आपण खाली बसा एमजे आपण सर्वांना त्या ठिकाणी स्टेजच्या समोरून काढायचंय गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर या षटकामधील पुढला चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल ऋषी भोईर हा गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही उरलेलं काम यशस्वीरक्षकाने पूर्ण केलंय निर्धाव चेंडूचे सांगता होते मागच्या सामन्यात आपण पाहतोय कांचनजा पालकर पाच षटकांचा हा सामना आहे पाच षटकामध्ये किती धावा जमावेल दुसऱ्या फेरीमधील आपण सामना पाहणार आहोत पहिला सामना असेल पहिला दिघोडे आणि कोपरोळी या दोन संघामध्ये सामना असेल हा चेंडू आठव्या बॅटने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झालाय आठ या धावसंख्येवर तर नक्कीच या ठिकाणी फलंदाज बाद झाला नौका फलंदाज प्रशांत घरत हा फलंदाज मैदानावर स्टेजच्या समोरून आपण गर्दी कराय कमी करायचंय त्यानंतर सचिन मुंडेने वाढदिवसाच्या शुभेच्छा राज जाधव खानव यांच्या वतीनं देण्यात आल्या तर चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे चांगली गोलंदाजी कांचनदादा पालकर ऋषी भोईरच्या माध्यमातून पाहिली आहे परंतु पाहतोय एक महत्वपूर्ण सफलता मिळाली या ठिकाणी फलंदाजाला आणि त्यानंतर आपण जर पाहिला तर चांगला खेळ या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतोय पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज ऋषी भोईर याच्या षटकातील हा चेंडू मोठा फटका बॅटच्या मधोमध वाईडी शॉ मिड विकेटच्या डोक्यावरून सहा धावा सहा धावीने संघ जाऊन पोहोचलाय चौदा या धावसंख्येवर कांचनदादा पालकर चांगला फटका या ठिकाणी प्रशांत घरच्या माध्यमातून चेंडूची मागणी केली जाते गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर या ठिकाणी आपण पाहिला तर प्रशांत घरत याच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आपण पाहतोय सुरेखा गोलंदाजी तेवढा चांगला फटका सहा धावींसाठी लगावलाय प्रशांत घरतनं ऋषी भोईचा हा चेंडू शॉर्ट पिच लाईनचा चेंडू बॅटवरती आला नाही क्षेत्रक्षे तेवढ्याच वेगाने चेंडूवर पोहोचेल का प्रयत्न सुरू होता परंतु चेंडूमध्ये पोहोचला नाही दोन धावा पूर्ण या दोन धावीने संघ जाऊन पोहोचलाय सोळा या धावसंख्येवर अतिशय वेगाने चेंडूची फेकी केली होती तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं चेंडू खेळला गेला होता परंतु बॅटवरती चेंडू प्रॉपर आला नव्हता आणि परिणामामध्ये दोन चेंडूमध्ये आठ धावा जमवल्यात प्रशांत घरत या फलंदाजानं मंगलमूर्ती खालुद्रे संघ मैदानात खेळ करत असताना आपण पाहतोय रॉस टेलर माघारी परतल्यानंतर संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केलाय हा चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शत्रक्षक चेंडूवर पोहोचेल का प्रयत्न सुंदर होता परंतु चेंडूपर्यंत पोहोचला नाही तो मध्ये दोन धावा पूर्ण या दोन धावीने संघ जाऊन पोहोचलाय अठरा या धावसंख्येवरती नक्कीच ज्याचं या ठिकाणी आगमन झालंय पंचायत दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय दोन षटकामध्ये धावपळका धावा लागला अठरा धावा एक फलंदाज माघारी मंगलमूर्ती खालुद्रे संघाची धावसंख्या हा इथे सन्मान्य रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आर डी घरसाहेब कालुंद्रे त्याचबरोबर पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती सुकापूर गावचे आदरणीय व्यक्तिमत्व राजेश केनी साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे आपलं स्वागत आहे गोलंदाज जर पाहिला कांचनदादा पालकर तर चांगली पहिल्या षटकामध्ये सात धावा या षटकामध्ये अकरा धावा टोटल अठरा धावा धावा पालकर लागल्यात गोलंदाज गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी गोलंदाज संदीप
चव्हाण हा गोलंदाज गोलंदाजी मार्गवर येतोय. तेवढी चांगली फलंदाजी या ठिकाणी परेश चिखलेकर एक इन्फॉर्म फलंदाज कांचनदादा पालकर चांगली फलंदाजी या फलंदाजी आपण पाहिली होती. तीच फलंदाजी धैर्याच्या स्पर्धेमध्ये पाहिली होती. ती फलंदाजी आपण वाकडीच्या स्पर्धेमध्ये पाहिली होती. ती फलंदाजी या मैदानावरती करणं खूप गरजेचं आहे. आणि एस वी ट्रॉफी 2018 वर्ष पहिल्यामध्ये हा संघ खेळत असताना दोन रायगडच्या टॉप संघामध्ये हा होणारा सामना मैदानावरती पाहतोय. हा चेंडू आडव्या बॅटने शपलवून खेळण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू जातोय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये डीप थर्ड मॅनचा क्षेत्र विचार जिथे का चेंडूवर येईल तोपर्यंत दोन धावा दोन धावेने संघ पंचाचा इशारा 22 स्वरूपामध्ये दोन धावा दोन धावेने संघ जाऊन पोहोचला आहे 20 या धावसंख्येवरती. अतिशय चांगल्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु मागच्या सामन्याचा सामनावीर मुकेश पाटील ज्याने 17 चेंडूमध्ये 60 धावांची बहात्तर फलंदाजी केली. मुकेश पाटील आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी या स्टेजवरती यायचे. बिग षटकार सुनील घरत या दोन्ही खेळाडूंना विनंती असेल की आपण स्टेजशी संपर्क साधा. हा चेंडू रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू जे सांगता होते जो फलंदाज प्रशांत घरत त्यानंतर आपण पाहतोय परेश चिखलेकर ही जोडी मैदानावर परेशचा विचार केला. अद्याप 3 चेंडू निर्धाव खेळला आहे. 1 चौकार 3 सिंगलच्या मदतीने 17 ह्या धावसंख्येवर खेळतोय हा फलंदाज. मोठे धावसंख्या उभारावी लागेल या मैदानावर. आडव्या बॅटने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला आहे. 1 धाव पूर्ण एका धावीने संघ धावून पोहोचलाय 21 या धावसंख्येवर. कांचनदादा पालकर आपण पाहिला तर 21 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय उलणार होता हा षटक समाप्त झाल्यानंतर आपण सामनावीर देणार आहोत. गोलंदाज संदीप चव्हाण या षटकातील हा चेंडू आडव्या बॅटने चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय. निर्धाव चेंडू जे सांगता होते शेवटचे दोन चेंडू शिल्लक असतील या षटकामधील. पण धावसंख्येला आला करण्याचं काम केलंय. धावसंख्येला रोख लावण्याचं काम केलंय संदीप चव्हाण या गोलंदाजानं. पुन्हा एकदा या षटकातील हा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवरती. जे समोरचे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल की आपण खाली बसा स्टेजच्या समोर. प्रल्हाद आपण साईडला व्हायचंय. 22 धावा धावपलकावरती पाहिल्या. गोलंदाज गोलंदाजी मार्गवर या ठिकाणी पाहणं गरजेचं असणारे सुरेख कामगिरी ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. हा चेंडू रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न अप्रतिम गोलंदाजी. आणि या 3 षटकामध्ये धावपलकावर धावा लागल्यात. प्रथम फलंदाजी करणारा संघ 22 धावा 1 फलंदाज. डीजे मास्टर इथे थांबतो. खऱ्या अर्थाने याच्या अगोदरच्या सामन्याचा सामनावीर ज्याने अर्धशतके पारी खेळणारा अप्रतिम खेळी इथे महेश पाटील याला सामनावीराचं पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. आजचे प्रमुख पाहुणे सन्मान्य आर डी खरत साहेब आणि राजेश खरी साहेब आपल्या शुभ हस्ते महेश पाटीलला सामनावीराचं पारितोषिक देऊ. रुपेश मुकेश पाटीलला सामनावीराचं पारितोषिक देऊन सन्मानित करावं. आणि सरपंचाच्या बॅनरला आपण डायरेक्ट हिट षटकार तटवलं त्याबद्दल सन्मान्य आमचे सहकारी मित्र दंडमुक्त कमिटी अध्यक्ष आहे संदीपदादा पाटील आणि विद्यमान सरपंच बलिराम सेठ पाटील साहेबांच्या वतीने 100 रुपयाचा 500 रुपयाचा पारितोषिक. आणि सुनील बिग षटकार सुनील गरजसाठी 100 रुपयाचा पारितोषिक. आणि एक घड्याळ ऑच असेल या स्पर्धेचं आमचं प्रतीक. सुनील सडे इथे 100 रुपये आणि या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने सुपर सिक्सर म्हणजे सर्वाधिक लॉंग हिट सिक्सर साठी इथे ब्रँडेड ऑज देऊन खऱ्या अर्थाने घड्याळ देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा सन्मान केला जात आहे. ओ टू माझे सहकारी मित्र दीपक फडके. हॅलो. तर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर असेल या षटकाचा विचार केला. रोशन म्हात्रे हा गोलंदाजीवर आलाय. 3 षटकामध्ये 22 धावा धावफलकावरती पाहिल्या. चांगली धावगती चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय. पण तेवढा चांगला खेळ या दोन्ही संघाच्या माध्यमातून प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल. गोलंदाज रोशन म्हात्रे. तर विनंती असेल पंचांना देखील. आणि क्षेत्रशंकरा दापोली संघ आपण जास्त वेळ घेऊ नका. 5 षटकांचा सामना मैदानावरती पाहतोय. हा चेंडू फुल टॉस चेंडू पनिशमेंट मिळते. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या वरून 6 धावा.
सातवीन संघ जाऊन पोहोचलाय 28 या धावसंख्येवरती. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू फुल टॉस फेकला होता, त्या चेंडूला पनिशमेंट देतोय. फलंदाजाचा विचार केला तर प्रशांत घरत, त्यानंतर मिडल ऑर्डरचा सर्वात आक्रमक फलंदाज आकाश गिरी, याला पण खेळताना पाहणार आहोत. कारण त्याचा पालकर क्षमता आहे या फलंदाजामध्ये मोठे फटके मारण्याची, आणि ती क्षमता मैदानात सिद्ध करत असताना हा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. चांगली गोलंदाजी, वेगाने चेंडू फेकला होता रोशन भात्रे यानं, आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. चार षटक पाच षटकाचा सामना, चौथं षटक मार्गस्थ असताना पहिल्या दोन चेंडूवरती सहा धावा खर्च केल्यात. हा चेंडू त्रिफलाची बदली यष्टी उघडून काढले. फलंदाज बाद शिर्डी वाले बाबा आऊ मैं तेरे शिर्डी में, साई दर्शन दे मुझको अपने चरणों में, बाबा दर्शन दे मुझको अपने चरणों में, साई दर्शन दे मुझको अपने चरणों में, बाबा दर्शन दे मुझको अपने चरणों में. नौका फलंदाज रोशन खरत मैदानावर. एका आपण पाहिला तर डावखुरी आताचा फलंदाज घनचंदाचा पालकर, ज्याच्या वाकडीच्या मैदानावर खूप चांगला खेळ केला होता, तोच फलंदाज डावखुरी आताचा या ठिकाणी रोशन खरत मैदानावर जातोय. त्या ठिकाणी रोशन मात्रे हा गोलंदाज डावखुरी आताचा गोलंदाज आहे. त्यानंतर 28 धावा धावपालकावरती पाहिल्या. प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी गोलंदाज आठव्या बॅटने चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव पूर्ण केली जाते. पंचांचा इशारा त्या अभ्यंतरचा 1+1 दोन धावा, दोन धावीने संघ जाऊन पोहोचलाय 30 या धावसंख्येवर. हा कालोंद्री क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संध्या बघा. प्रत्येक षटकारासाठी सन्मान्य आरडी घर साहेब कालोंद्री आणि राजेश केणी साहेब सुकापूर आजचे प्रमुख पाहुणे आहेत. त्यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. नक्कीच धोनी फलंदाज गोलंदाज फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. परंतु या ठिकाणी संघ जर पाहिला तर चांगल्या स्थितीमध्ये पोहोचत असताना आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर असणार आहे. चांगला खेळ कांचनदादा पालकर या खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहिला. रोशन म्हात्रे हा फलंदाज गोलंदाज, हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने डीप लॉन्ग ऑनला जातोय. क्षेत्ररक्षक त्याने तैनात आहे. एक धाव एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय 31 या धावसंख्येवर. चांगली धावगती, चांगला खेल आपण पाहिला. त्या चौथं षटक मार्गस्थ असताना या षटकाचा विचार केला तर एक अभ्यंतर चेंडू फेकला, एक महत्वपूर्ण सफलता प्रशांत घरतच्या रूपाने आपण पाहिले. परंतु येणाऱ्या फलंदाज पाहिला रोशन घरत, तेवढाच चांगला फलंदाज आहे. एक विचार जर केला खांचेदादा पालकर, डावखुरी आताचा फलंदाजा प्राचारण केलाय. कारण त्या गोलंदाज देखील आपण पाहतोय या ठिकाणी. रोशन भात्रे हा देखील ढावकुरी आताचा गोलंदाज आहे. आणि त्या गोलंदाजीमध्ये किती धावा खर्च करेल, किती धावा जमावेल हा फलंदाज. हा चेंडू क्रॉस बॅट चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. फलंदाज बाद गोलंदाज या ठिकाणी आपण पाहिला तर चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण जर पाहिली, दोन सफलता मिळवल्या त्या गोलंदाजानं. आणि चांगली पहिल्या चेंडूमध्ये षटकार, त्यानंतर सुरेख कमबॅक पाहायला मिळतोय. तू गडगे सर अतिशय चांगली गोलंदाजी आणि धावसंख्या जर पाहिली 31 धावा, धावसंख्येला रोख लावण्याचं काम केलं या गोलंदाजानं. हा चेंडू सुरेख फटका, हेलिकॉप्टर फटका मारण्याचा प्रयत्न केला. सुंदर फटका, चेंडू सीमा पार, चार धावा, चार धावीने संघ जाऊन पोहोचलाय 35 या धावसंख्येवर. चार षटकामध्ये 35 धावा फलंदाज पाहिला. परेश चिखलेकर 11 चेंडूमध्ये 13 या धावसंख्येवर खेळतोय. ज्यामध्ये खंचनदादा पालकर पाहिलं तर तब्बल चार
चेंडू निर्धाव खेळलाय, दोन चौकार त्याच्या फलंदाजीतून आपण पाहिल्यात, शेवटच्या षटकामध्ये किती धावा समावेश, गोलंदाज गोलंदाजी मार्गावर असेल अंतिम आणि शेवटचे षटक फेकण्यासाठी संदीप चव्हाण हा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळेल। परंतु चांगली गोलंदाजी केली, मागच्या षटकाचा विचार केला तर फक्त आपण पाहिल्या चार धावा धावपळकावरती आपण पाहिल्या होत्या। गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर या षटकामध्ये आपण पाहिलं तर किती धावा जमवेल, पहिला चेंडू रिवर्स फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांचा बोट आकाशामध्ये, आकाश गिरीच्या खेळीचा अंत। दिल जान जिगर तुझ पे निसार किया है, दिल जान जिगर तुझ पे निसार किया है, दिल जान जिगर तुझ पे निसार किया है, प्यार किया है रे तुझे प्यार किया है, प्यार किया है रे तुझे प्यार किया है, उम्मीद मुझे बिछला दे तेरा हार किया है, उम्मीद मुझे बिछला दे तेरा हार किया है, प्यार किया है। शेवटच्या षटकामध्ये कांचनधर पालकर 10-15 धावा जरी या मंगलमध्ये कालविंद्र संघ जमवतोय, तर चांगली गोलंदाजी आपण पाहिलं, सनी घरत देखील एक चांगला ट्रम्प कार्ड या संघामध्ये चांगली गोलंदाजी पाहतोय, त्यानंतर सचिन गिरी आकाश गिरी हा गोलंदाज आपण पाहिला, तर सर्वात वेगवान गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी अनेक स्पर्धेमध्ये पाहिले। परंतु या सामन्याचा विचार केला संदीप चव्हाण, पहिल्या षटकामध्ये चार धावा खर्च केल्या होत्या, तर या षटकातील पहिल्या चेंडूवरती महत्वपूर्ण सफलता मिळवली या गोलंदाजानं। रोशन घरत हा फलंदाज सनी घरत हा फलंदाज मैदानावर ढकुरताचा फलंदाज आहे। हा चेंडू सुरेख फटका, पहिल्या चेंडूमध्ये या ठिकाणी पाहतोय 6 धावा। हॅलो, या फलंदाजासाठी खऱ्या अर्थाने आरडी गरज साहेब, राजेश केणी साहेब आणि मोहन भोपी, आरडी गरज साहेब आणि राजेश केणी साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालेलं आहे। अभिनंदन, तुमचं स्वागत आहे। ओटू दीपक, पहिल्या चेंडूत षटकार लगावलाय, चांगली फलंदाजी, 41 धावा धावपळकावरती पाहिल्या, तर सुरेख योगदान या फलंदाजाच्या माध्यमातून। ढावकुरी आताचा फलंदाज ज्यावेळी समोर असेल, ज्यावेळी ढावकुरी आताचा गोलंदाज समोर असेल, त्यावेळी नेहमी फलंदाज आक्रमक होत असताना आपण क्रिकेटमध्ये पाहिलं आणि त्याचं उत्तम उदाहरण मैदानावरती सनी घरत त्याच्या बॅटमधून निघालेला पहिला दणदणीत षटकार 6 धावा 41 धावा धावपळकावर। तिसरा चेंडू फेकण्याने सज्ज असेल या षटकामधील संदीप चव्हाण, हा चेंडू जोरदार अपील केलाय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, पंचांचा इशारा, लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव, एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय 42 या धावसंख्येवर। या पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल कंचनधर पालकर दिघोडे विपक्ष, गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल या षटकाचा आपण पाहिला, तर सुरेख कमबॅक केलाय गोलंदाजानं, संदीप चव्हाण या गोलंदाजानं हा चेंडू आठव्या बॅटने चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही, उरलेले काम यशस्वी रक्षकाने पूर्ण केलाय, निर्धाव चेंडूची सांगता होते। तर आज विचार केला परेश चिखलेकरचा दिवस नाही, परेश चिखलेकर दोन चौकांचा अपवाद वगळता कांचनधर पालकर एक फलंदाजाचा विचार केला, तर एकही षटकार लगावू शकला नाही, 5 चेंडू निर्धाव खेळलाय हा फलंदाज। गोलंदाज गोलंदाजी मार्गावर या षटकामध्ये हा चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, सुरेख फटका, चेंडू सीमा पार, 6 धावा। परेश चिखलेकर साठी ते राजेश शेटकेनी, पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि आरडी घरसाहेब, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक इथे जमा झालेला आहे। या 6 धावीने संघ जाऊन पोहोचलाय, चांगली धावसंख्या 48 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय। गोलंदाज गोलंदाजी मार्गावर हा चेंडू आठव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केलाय, सुंदर फटका, डिफाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातो एका टप्प्याने सीमापार, 4 धावा, 4 धावीने संघ जाऊन पोहोचलाय, 52 धावा धावपळकावर। प्रथम फलंदाजी करणारा संघ मंगलमूर्ती कालुंद्रे संघानं 5 षटकामध्ये 52 धावा तर 53 धावांची गरज असणारे येणारे
पांच षटक तीस चेंडू आणि 53 धावांचं समीकरण असणार आहे. येणाऱ्या खेळाच्या पुढल्या सत्रासाठी घेऊन जातोय अर्थात आमच्या सर्वांचे महागुरु गडगे सर यांच्याकडे. हॅलो, हा शुक्रिया. इथे आपण पाहतो शिवम मिल्क डेअरीचे ओनर साधारणे श्री जयदास शेठ कर्णूक आणि अभिषेक कुमार यांचं इथे आगमन स्वागत आहे आपलं. तर अतिशय प्रेक्षणीय लढत आपण इथे पाहतो. आज या स्पर्धेसाठी समालोचक म्हणून आमच्या समवेत आहेत दीपक फडके विघर, प्रवीण गायकर वाकडी, सागर मांडवकर नेरे. त्याच्यानंतर आपण पाहतो वैभव भोपी हरिग्राम. फार मोठं योगदान आहे. बाबूशाह सुद्धा इथे उपस्थित. त्याच्यानंतर अंधुर क्रिकेट संघाचे बिग सपोर्टर आपण इथे पाहतो. रुपित सिनारे असतील आमचे उत्कृष्ट क्रिकेट समालोचक, आमचे परम मित्र शिरोली गावची ओळख, आमचे मित्र रोशन पाटील आपले स्वागत आहे. तर याच्यानंतर जी लढत असणार आहे बघा, अंजूर विपक्ष दिघोडे अंश इलेवन दिघोडे दोन्ही क्रिकेट संघाच्या संघटनेकडे यावं. अंश इलेवन क्रिकेट संघाचा जर आपण विचार केला त्यांचे बिग पॅकेट आपण पाहतो. ऍडव्होकेट अरुण पाडेल सरपंच चषक 2018 वाकडीचे यशस्वी आयोजक. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता खऱ्या अर्थाने रुपेश सिनारे शिरोली गावचे आदरणीय व्यक्तिमत्व. तुम्हा दोघांचा आम्ही आभार व्यक्त करतो. गावदेवी क्रिकेट संघ खानाव यशस्वी ट्रॉफीच्या माध्यमातून मोठे संघाने आपण इथे इन्व्हाइट केलं. स्वागत आहे तुमचं. तर मित्रांनो बोलतो आपण मैदानाकडे. निश्चित स्वरूपात जिंकण्यासाठी 52 धावा इथे ठोकूनच त्रेपन्न धावांचा एक लक्ष. याच्या स्वरूपात आमच्या समवेत पाहतो आमच्या रायगडचे बेस्ट स्कोरर कांचन पालकर यांचा आदर आणि सन्मान मित्रांनो काय केला जातो. आज रायगडमध्ये अप्रतिम स्कोररामध्ये ज्यांची गणना केली जातो. ही स्पर्धा चालू होण्याच्या सुरुवात होण्याच्या अगोदर सीबीडीमध्ये जी फार मोठी स्पर्धा झाली तिथे 3 दिवस सातत्याने त्याने स्कोरिंगचं गुणलेखकाची भूमिका आणि त्याचं भाग्य 20 तारखेला. याच्यानंतर आपण मोठी स्पर्धा पाहणार आहोत डीवाय पाटील स्टेडियमवर. ताहिर पाटील यांच्या माध्यमातून 20 लाखाची जी स्पर्धा होईल प्रथम पारितोषिकाची तिथे सुद्धा गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण कांचन पालकर यांना पाहू शकाल. तर दोस्तों चलते इस मैदान के ऊपर. आरंभिक बल्लेबाज विशाल जितेकर, नॉनस्ट्राइकर बल्लेबाज सुमित पाटील. आरंभिक गेंदबाज की यदि बात करें तो निश्चित रूप से गेंदबाज है आकाश गिरी, लंबे कद के खिलाड़ी है और ये गेंदबाज बिल्कुल सबसे शातिर गेंदबाज माने जाते हैं. बल्लेबाजी के लिए तैयार ये गेंद बिल्कुल एक ही रन, एक से ज्यादा कुछ नहीं है. अभी भी रुका हुआ स्कोर है जानुमाना दापोली क्रिकेट टीम का. यानी कि बगर कोई विकेट खोए निश्चित रूप से एक दापोली के यहाँ पर कालुंद्रे मंगलमूर्ति कालुंद्रे क्रिकेट टीम के गेंदबाजों के लिए जबरदस्त मौका है. लगातार दो विकेट अर्जित करने वाले गेंदबाज को आज के अतिथि मेहमान आदरणीय राजेश केनी साहब, शिक्षित व्यक्तिमत्व, सुखापुर राजनीति के तौर पर काफी बड़ा नाम और निश्चित रूप से एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर. राजकीय पॉलिटिक्स फील्ड की यदि बात करें तो आरडी घर साहब की से जिक्र करने के लिए हमारे पास शब्द कम है क्योंकि कालुंद्रे गाँव की ये सबसे बड़ी पहचान है. गेंदबाजी के तैयार राइट आर्म और दे विकेट. इस बार गेंद को खेला सिली मिड ऑफ के रीजन में, खराब फील्डिंग का प्रदर्शन. गेंद जा रही शॉर्ट पॉइंट क्षेत्र में, दूसरा रन मुकम्मल, गुड रन मिड द विकेट. 2 रनों के साथ बल्लेबाज सुमित पाटील ने अपने पारी की शुरुआत की, अपना अकाउंट खोला, अपना परिचय देते हुए टीम का स्कोर बन चुका रन संख्या जानमान 11 दापोली क्रिकेट टीम की. यानी कि बगैर कोई विकेट को निश्चित रूप से 3. हॅलो, हा धन्यवाद. साऊंड सिस्टीमचं जेवढा कौतुक करावे लागेल तेवढं आमच्याकडे शब्दच अपुरे. मित्रांनो गेंदबाजी के लिए एक बार फिर से गेंदबाज तैयारी आकाश गिरी और आकाश गिरी की गेंदबाजी का सामना करेंगे बल्लेबाज सुमित
पाटिल नष्टकर बल्लेबाज आकाश निश्चित रूप से विशाल जितेकर ये गेंद इस बार गेंद को बिल्कुल दिशा दी नजाकत बारावा स्ट्रॉक गेंद जा रही है डीप गली रीजन में दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे तेजी के साथ दूसरा रन पूरा किया इन दो रनों के साथ टीम का स्कोर बन चुका है जनमन इलेवन क्रिकेट टीम हेलो जनमन इलेवन क्रिकेट टीम दापोली क्रिकेट टीम का पांच ये मुकाबला काफी ताकतवर मुकाबला सभी तमाम दर्शकों को देखने मिलेगा हालांकि दोनों टीमें काफी ताकतवर टीमें और इस मैच में जीतने वाली क्रिकेट टीम यानी कि फर्स्ट राउंड इज गोइंग टू गेट से यानी विनिंग क्रिकेट टीम विल इंटर द नेक्स्ट राउंड वैभव पाटिल यानी अपन पाहतो मित्रांनो विगर गावची फार मोठी ओळख क्रिकेट क्षेत्रातली अक्षय पाटिल असेल आमचे मित्र ये गेंद ग्लांस करने की कोशिश कर रहे थे बल्लेबाज गेंद काफी लेफ्ट स्टंप के काफी बाहर अंपायर रनआउट सर इशारा करते हुए ऐलान करते हुए वाइड गेंद करार अतिरिक्त रनों में बढ़ोतरी अतिरिक्त रनों के साथ जनमन दापोली क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है यानी कि बगर कोई विकेट खोई छे बिल्कुल गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार शानदार गेंदबाज है कमाल की गेंदबाजी शातिर गेंदबाजी मैंने पहले कहा था कि बल्लेबाजी स्ट्रांग है निश्चित रूप से दापोली क्रिकेट टीम की तो निश्चित रूप से यहां पर गेंदबाजी भी काफी मजबूत है काफी स्ट्रांग है और कालुंद्रे मंगलमूर्ति कालुंद्रे क्रिकेट टीम की ये गेंदबाज आकाश गिरी सबसे नामचीन गेंदबाज माने जाते हैं राइट आर्म ओवर द विकेट मारा करने के लिए तैयार ये गेंद इस बार की बिल्कुल छेड़छाड़ की गेंद जा रही है डीप गली के रीजन में दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे गुड रन इन बिटवीन द विकेट शानदार फील्डिंग का प्रदर्शन जहां बल्लेबाज चार रन बटोरने वाले थे दो रन पर संतुष्ट होना पड़ा है और दो रनों के साथ यहां पर जनमन दापोली क्रिकेट टीम का यहां पर टीम की रन संख्या बन चुकी है बगर कोई विकेट कोई आठ जीत के लिए पांच ओवर में 53 रनों का 52 रन ठोकर 53 रनों का लक्ष्य खड़ा किया और क्रिकेट के परिभाषा में हमेशा कहा जाता है कि कोई भी लक्ष्य हो इसे छोटा या बड़ा नहीं कहा जा सकता राइट आर्म ऑफ द विकेट इस बार गेंद को लॉब किया लॉब ऑफ के ऊपर से दनदनाता हुआ शानदार छक्का शुक्रिया डीजे मास्टर और इसी के साथ एक महंगे ओवर की समाप्ति अंपायर रानावत सर हमें इशारा देते हुए ऐलान किया कि ओवर की समाप्ति महंगे ओवर की समाप्ति आकाश गिरी का गेंदबाजी का विश्लेषण हमारे साथी स्कोरर मैन फ्रॉम केवले बेस्ट स्कोरर इन रायगढ़ डिस्ट्रिक्ट टेनिस क्रिकेट मैन फ्रॉम केवले कांचन पालकर बहुत बहुत शुक्रिया इस जानकारी के लिए जबरदस्त स्कोरिंग नजर आ रही है कि यह आकाश गिरी का गेंदबाजी का विश्लेषण एक और 14 रन कोई सफलता नहीं है गेंदबाजों के लिए एक स्वर्ण मौका है आज के हमारे अतिथि यहाँ पर मेहमान है टुडेज ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर आरडी घरत सर और राजेश केनी सर मैन फ्रॉम सुकापुर आरडी घरत सर मैन फ्रॉम कालुंद्रे ये दोनों हमारे बिग हस्तियों की ओर से लगातार यदि कोई भी गेंदबाज दो विकेट अर्जित करते है तो 500 रुपए का इनाम है छोर से गेंदबाजी में तब्दीली गेंदबाजी में परिवर्तन सनी घरत लंबे कद के गेंदबाज है सनी घरत गेंदबाजी के लिए तैयार सामना करेंगे विशाल जितेकर बिल्कुल हम नेक्स्ट मुकाबला दोस्तों दोनों थाने डिस्ट्रिक्ट की यहाँ पर एक रायगढ़ थाने की काफी बड़ी लड़त है यहाँ पर धुरंधर लड़त होगी दोनों टीमों के बीच में हमारे साथ जुड़े बिल्कुल दीपक प्रवीण सागर वैभव स्वागत है सभी का ये गेंद हवा में और यहां पर जोखिम भरा हो सकता है गेंद के नीचे फील्डर और जिस विकेट के लिए जाल बिछा था जिस विकेट के लिए पासा डाला था बिग विकेट मैदान से बाहर विशाल जितेकर राधा काय म्हणते जरीशील छेडायला शुक्रिया डीजे मास्टर आणि ते परमायसाली राजेश केणी साहेब आणि आरडी घरत साहेब त्यांनी सांगितलं की याच्यावर कुठेतरी एक शेअर होणं गरजेचं आहे निश्चित स्वरूपात तुमची फरमायस आम्ही पूरी करू कारण असं म्हटलं जातो राम राज में दूध मिलता था
राम राज में दूध मिलता था, कृष्ण राज में घी, और इस कलयुग में चाय मिली है तो फू फू करके पी। बिल्कुल सबका हम स्वागत करते हैं। एक भी विकेट मैदान से बाहर, अभी भी रुका हुआ स्कोर है जर्मन दापोली क्रिकेट टीम का, एक विकेट खोने के बाद 14। इथे आपण पाहतो कोपरोली ग्राम पंचायतीचे माजी सरपंच रमेश शेठ पाटील साहेब, अंकुश शेठ पाटील, तुकाराम शेठ पाटील, कोपरोली त्रिवेणी संघमचं आम्ही स्वागत करतो। यावा गावदेवी क्रिकेट संघ खानाव, ग्रामस्थ मंडळ खानाव यांच्या वतीने आपलं स्वागत आहे। दुर्बले थोड़ से गेंदबाजी में, तो एक बार फिर से गेंदबाज है सनी गरत, लेफ्ट आर्म और विकेट मारा करेंगे सुमित के लिए। इस बार सुमित ने गेंद को यहां पर ड्राइव किया है, बिल्कुल नजाकत भरा हुआ स्ट्रोक, गेंद जा रही है शॉर्ट मिड विकेट क्षेत्र में। एक ही रन, एक से ज्यादा कुछ नहीं है। जब तक गेंद उठाए, फील करे, थ्रो करे, तब तक बल्लेबाज, दोनों बल्लेबाजों के पास एक रन लेने का समय, और इसी एक रनों के साथ जर्मन दापोली क्रिकेट टीम की रन संख्या बन चुके है एक विकेट खोने के बाद 15। सनी गरत गेंदबाजी के लिए तैयार, सामना करेंगे बल्लेबाज प्रशांत कामले। अंजूर इलेवन ने टॉस, बिल्कुल टॉस के लिए संपर्क करते हैं, जल्दबाजी करें। अंजूर विपक्ष दिगोड़े, गेंद जा रही है शॉर्ट डीप एक्स्ट्रा गवर, मिस्ट अंडरस्टैंडिंग, खराब फील्डिंग, गेंद सीमा रेखा के बाहर, चार रनों के लिए। दारू साठी नवराग माझा हो, दारू साठी नवराग माझा मेलेला उठल, दारू साठी नवराग माझा मेलेला उठल, कधी माझ्या घरदण्याची दारू सुटल, कधी माझ्या घरदण्याची दारू सुटल। शुक्रिया डीजे मास्टर, अतिशय बेल बघून रोशन करू आपण इथे धून वाजवली, अभिनंदन। टीम का स्कोर बन चुका है 14, जीत के लिए 53 रनों का लक्ष्य। दुर्वाले छोर से एक बार फिर से गेंदबाजी के लिए सनी गरत, खानाव पेवेलियन एंड से लेफ्ट आर्म और द विकेट। ये गेंद हवा में, इस बार गेंद को लॉब किया, बिग 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 हिट, दंदनाता हुआ शानदार छक्का। शुक्रिया, टीम का टोटल बन चुका, यानी कि दापोली क्रिकेट टीम का 25। सच्चू भाई आया तो सच्चू भाई यहाँ पर चक्के के साथ आपका स्वागत किया इस बल्लेबाज ने, क्या कमाल की बल्लेबाजी, बिल्कुल सच्चू मात्रे। इस प्रतियोगिता के लिए हम देख रहे हैं आज का तीसरा दिन, तीसरे तीन दिन जिनकी अच्छी उपस्थिति स्टेज के ऊपर, एक आयोजन कमेटी के मेंबर्स के माध्यम से योगदान है। दूर वाले छोर से एक बार फिर से गेंदबाजी के लिए तैयार, गेंदबाज सनी, खराब गेंदबाजी सनी की, लेफ्ट आर्म और द विकेट। इस बार बिल्कुल गेंद हवा में है, गेंद के नीचे गिरी और इसी के साथ बल्लेबाज के पारी का अंत, बिग विकेट, दूसरा विकेट मैदान से बाहर। शुक्रिया शुक्रिया डीजे मास्टर, इथे नाणेफेकीसाठी अन्स इलेवन दिगोडे विपक्ष अंजुरीला धोनी क्रिकेट संघाच्या संघनायकांनी यावं, आणि निलेश देसले सर सुपर सिक्सर साठी ज्यांच्या माध्यमातून मुरबाड वडून इथे आलेले आहेत, जो खऱ्या अर्थाने घड्याळ अर्थात वॉच देऊन एक सन्मान चिन्ह त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे। अंजूर क्रिकेट संघाचे संघनायक आमच्या स्टेजवर यायचे आहे विश्वजीत ठाकूर, आपण यावं आणि या सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी। सन्माननीय निलेश देसले साहेब, आपल्या शुभास्ते नाणेफेक करायचे आहे। गेंदबाज जिंकले तैयार, बिल्कुल गेंदबाज के लिए एक स्वर्ण मौका है इस विकेट के ऊपर, एच वे विकेट ऑन दिस बॉल, तो बिल्कुल आपको 500 रुपए का इनाम राजेश केनी साहब और आरडी घर साहब इनकी ओर से। ये गेंद, बिल्कुल गेंदबाज का स्वागत किया, मुंह तोड़ जवाब, दमदार छक्का दागा, वाइड लॉन्ग ऑन के ऊपर से बिग हिट सिक्सर। शुक्रिया, और इसी 6 रनों के साथ टीम का टोटल बन चुका है, यानी कि 31। स्वतंत्र पालकर केवाले यावा स्टेज वर, स्वागत है आपला।
तर अंतिम 18 गेंदेबाजी आहे कंचन पालकर आम्ही यहां पर जानकारी देते हुए कि दापोली क्रिकेट टीम को जनमान दापोली क्रिकेट टीम को 22 रन चाहिए। इस ओवर में सनी घरत ने काफी खराब गेंदबाजी की। सनी घरत का गेंदबाजी का विश्लेषण, एक और 17 रन कोई सफलता नहीं, ये बिल्कुल एक सफलता। अभी रन और गेंदों के बीच में समीकरण, 18 गेंदे बची और जानवान दापोली क्रिकेट टीम को जीत के लिए यानी कि 22 रन चाहिए। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, राइट अप ऑन द विकेट। ये गेंद बिल्कुल डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। शानदार गेंदबाजी, शातिर गेंदबाजी, बल्लेबाज को पूरी तरह से यहां पर बांध कर रखा। पहले गेंद के ऊपर प्रवीण घरत, एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर, प्रवीण गेंदबाजी के लिए तैयार और प्रवीण की गेंदबाजी का सामना करेंगे यहां पर प्रशांत जीतेकर। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, जोरदार अपील हुई थी, यहां पर करीबी मामला बन सकता था। अंपायर का इशारा, लेग बाइज का, अतिरिक्त रनों में बढ़ोतरी इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल लॉ नंबर 26 के अनुसार अतिरिक्त रनों में बढ़ोतरी। इसी एक अतिरिक्त रनों के साथ दापोली क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है। दो विकेट खोने के बाद यहां पर 32-16 गेंदें बची है और जीत के लिए 21 रन चाहिए। अगेन हवा में उठाकर मारने की कोशिश कर रहे थे, डॉट गेंद की समाप्ति, 15 गेंदे और जीत के लिए 21 रन चाहिए। स्वतंत्र पालकर केवाले यावर स्टेज पर स्वागत है। अभी जीत के लिए 15 गेंदे बची है और 21 रन चाहिए। राइट हैंड ऑन द विकेट प्रवीण घरत, कमाल की गेंदबाजी करते हुए शानदार गेंदबाजी प्रवीण द्वारा। इस बार गेंद को लॉब किया, लॉन्ग ऑफ प्रिजन में और यह गेंद जारी है, वन बाउंस लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। शुक्रिया डीजे मास्टर, 4 रनों के साथ टीम का स्कोर बन चुका है यानी कि 36। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, बन्नेवरांस इथे आगमन होता है। मित्रों एक बार फिर से राइट अप ऑन द विकेट, क्रॉस द लाइन, रमेश पाटिल पूर्व सरपंच कोपरोली, आपका इस बल्लेबाज ने चक्की के साथ स्वागत किया। 6 रनों के साथ टीम का टोटल बन चुका है यानी कि 42। शुक्रिया डीजे मास्टर। अभी रन और गेंदों के बीच में समीकरण, 13 गेंदे बचे और जीत के लिए 11 रन चाहिए। बल्लेबाज सुमित कमाल की बल्लेबाजी करते हुए एक बार फिर से सुमित ने इस बार गेंद को लॉब किया, डीप एक्स्ट्रा कवर, वन बाउंस सीमा रेखा के बाहर, गेंद 4 रनों के लिए। इसी के साथ अंपायर इशारा देते हुए ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद जानुमन का यहां पर देख सकते हैं कि जानुमन दापोली क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है। 2 विकेट खोने के बाद 40। अभी रन और गेंदों के बीच में समीकरण, 12 गेंदे बची है और जीत के लिए 7 रन चाहिए। इथे प्रवीण गायकर यावं आपण स्टेजवर, सचिन मुंडे आपली वाट पाहतात, उदय पालकर केवले यांचं इथे आगमन स्वागत आहे आपलं स्टेजवर। पाहतो आपण गावदेवी क्रिकेट संघाचे, कोपरेली संघाचे बिग सपोर्टर आणि ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली स्वर्गीय गणपतबुवा पाटील हरिभक्त पारायण श्री स्वर्गीय गणपतबुवा पाटील स्मृतिचषक दरवर्षी आपण पाहतो कोपरेलीच्या मैदानावर, ते सन्मान्य माजी सरपंच रमेश शेट पाटील साहेबांचं आगमन, अंकुश शेट पाटील
तुकाराम शेटपाटील कोपरोली तुमचं खाणाव ग्रामस्थांच्या वतीने या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. धावा आणि चेंडूंचे जे समीकरण 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आणि सुमितचं जेवढं कौतुक करावे लागेल अप्रतिम फलंदाजी ते करताना आपण सुमित 5 गोलंदाजीसाठी सज्ज. गोलंदाज प्रवीण जगदाले गोलंदाजीसाठी खाणाव पॅवेलियन करून मारा काढणार आणि सामोरे जाणार फलंदाजीला खऱ्या अर्थाने सुमित, ज्याने या मैदानावर अतिशय अप्रतिम फलंदाजी ज्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो. प्रवीण गोलंदाजीसाठी सज्ज आहे. गेंदबाज जिकिर गेंदबाज तयार. लेफ्टअप ओर द विकेट. इस बार गेंद को बिल्कुल दिशा दी. नजाकत 12वा स्ट्रोक. गेंद जा रही शॉर्ट गली के रीजन में. एक ही रन दूसरे रन के लिए दौड़ना चाहते थे लेकिन बल्लेबाज ने बिल्कुल यहाँ पर स्ट्राइकर बल्लेबाज ने मना किया. एक रन टीम का स्कोर बन चुका है यानी कि 47. अभी रन और गेंदों के बीच में समीकरण. 11 गेंदे जीत के लिए 6 रन चाहिए. मुकाबला अभी भी बैलेंस है लेकिन इस मैच में भी कालुंद्र क्रिकेट टीम को बने रहना है तो बिल्कुल निश्चित रूप से विकेट लेने होंगे और ये बल्लेबाज जब तक आउट न होते तब तक ये टीम सुरक्षित है. ये गेंद बिल्कुल शॉर्ट गली के रीजन में. एक एक रन इसे कहते हैं कि हर गेंद के ऊपर चौके छक्के से आप नहीं जीत सकते. कभी कभी एक एक रन सबसे मानी जाती है और उसी तरह का परफॉर्मेंस अभी इस विकेट के ऊपर सभी तमाम दर्शकों को देखने मिल रहा है. इसी एक रनों के साथ जनमन दापोली क्रिकेट टीम की रन संख्या बन चुकी है 2 विकेट खोने के बाद 48. अभी रन और गेंदों के बीच में समीकरण. 10 गेंदे जीत के लिए 5 रन. शत्रुक्ष लावून घ्यायचे बघा. उशीर होत आहे. प्रवीण गेंदबाजी तयार. प्रवीण चोरगेला कोण विसरणार नेरे क्रिकेट संघाच्या ज्यांनी काल 7 चेंडूमध्ये 7 षटकारांची आतषबाजी केली होती. गेंद जारी आहे. निश्चित रूप से मिड विकेट क्षेत्र कवर पॉइंट के क्षेत्र में जा रही है. एक ही रन मिलेगा. एक से ज्यादा कुछ नहीं है. इससे एक रनों के साथ कामोड़ी निश्चित रूप से यहाँ पर जनमन दापोली क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है 2 विकेट खोने के बाद 49. अभी 9 गेंदे बची है और जीत के लिए 4 रन चाहिए. 9 गेंदे 4 रन. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. ड्राइव किया है. गेंद जारी है डीप एक्स्ट्रा का रीजन में. निश्चित रूप से एक ही रन. इसी एक रनों के साथ टीम के 50 रन पूरे हो चुके हैं. दापोली क्रिकेट यहां पर दापोली क्रिकेट टीम के जीत के लिए अभी बस 3 रन दूर. 8 गेंदे 3 रन चाहिए. एक एक रन लेने से बिल्कुल काम बन रहा है. गेंद जा रही है शॉर्ट डीप सिलिम डॉप के रीजन में. एक ही रन. इसी एक रन के साथ जनमन दापोली क्रिकेट टीम की रन संख्या बन चुकी है यानी कि 2 विकेट खोने के बाद 51. अभी रन और गेंदों के बीच में समीकरण है. 7 गेंदे जीत के लिए 2 रन. 7 गेंदे जीत के लिए 2 रन चाहिए थे तो निश्चित रूप से एक मैच हमने देखा था कि बल्लेबाजी करने वाली क्रिकेट टीम हारी थी, गेंदबाजी करने वाली क्रिकेट टीम जीती थी. ये गेंद और इस बार गेंद को खेला लॉन्ग ऑफ रीजन में. गेंद जारी है. एक ही रन. अभी निश्चित रूप से टीम का स्कोर बन चुका है यहां पर 52 ओवर की समाप्ति. एक सफल ओवर की समाप्ति. 4 ओवर की समाप्ति के बाद जनमन दापोली क्रिकेट टीम की रन संख्या बन चुकी है 2 विकेट खोने के बाद 52. अभी रन और गेंदों के बीच में समीकरण. 1-6 गेंदे बची है और जीत के लिए कंपल्सरी 1 रन चाहिए. महाराष्ट्राच्या भूमीला त्या सोन्यानं मढविलं. माझ्या शिवबानं माझ्या राजानं कसं स्वराज्य घडविलं. माझ्या शिवबानं माझ्या राजानं कसं स्वराज्य घडविलं. तर अतिशय सुरेख आपण धुन वाजवली की उत्सव भगव्या रंगाचा आभाली आज सजला. नतमस्तक आपण सर्वजण ज्यांच्या चरणी की ज्याने खऱ्या अर्थाने मराठी भाषिकांचा हिंदुत्वाचा हा महाराष्ट्र घडविला ते छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. इसी के साथ जनमन दापोली क्रिकेट टीम ने मंगलमूर्ति कालुंद्री क्रिकेट टीम को परास्त किया. सेकंड राउंड में प्रवेश किया है. दापोली क्रिकेट टीम के हार्दिक हार्दिक अभिनंदन और मंगलमूर्ति कालुंद्री क्रिकेट टीम के हार्दिक हार्दिक आभार. हस्तोलंदन बघा मैदानामध्ये जी आमची नियमावली आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपण पाहतो इथे एक दुसऱ्याला हस्तोलंदन करताना आपण पाहतो आणि आताच्या सामन्याचा हिरो नो डाऊट